नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण तुरीमधील तणनाशक हे पॅरासूट म्हणून एक किट भेटतं आहे, तर या किटविषयी आपण यामध्ये कोणते कोणते औषधांनी कशाप्रमाणे मिक्स करायचे आहेत आणि हे फवारणी कशा पद्धतीने करायचे हे आपण आज लाईव्ह डेमोच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि एक 8 दिवसानंतर या तुरीवरती आलेला रिझल्ट म्हणजे या तुरीमधील गवत मेल्यानंतर तुरीला काय परिणाम होतो आहे का, तुरीमध्ये काय पिवळेपणा किंवा तुरीची वाढ होते का, हे आपण सर्व या अशाच व्हिडिओच्या सिरीजमधून पाहणार आहोत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला तुरीमधील तणनाशक जर मागितलं तर अशा रीतीने आपल्याला बॉक्स भेटते पॅरासूट नावाचा. तर या ठिकाणी याच्यामधील जे कोणते घटक आहेत हे घटक सर्व या बॉक्सवरती इंग्लिशमधून आणि मराठीमधून दोन्ही लँग्वेजमधून येथे लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः हे बॉक्स खोलल्यानंतर तीन औषध भेटतात, त्यातील पाहू शकताय या अशा रीतीने तीन औषधं आहेत. आणि या औषधांना या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने आपल्याला बॅरेलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण 200 लिटर बॅरेल घेतले, 200 लिटरचं ड्रम घेतले, त्यामध्ये हे सर्व औषधं आपण फोडून मिक्स करून घेतलेले आहेत. तर पाण्याचा रंग, औषधाच्या पाण्याचा रंग पाहू शकता एकदम ट्रान्सपरंटच आहे, कोणताही बदल किंवा पांढरं वगैरे काय झालेलं नाही. तर हे फवारणी केल्यानंतर 200 लिटर पाण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे. हे फवारणी केल्यानंतर काय रिझल्ट येईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.